नमस्कार. माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावं यासाठी धुळ्यात घंटानाद आंदोलन. अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेतर्फे प्रतिकात्मक व्यसनांची होळी साजरी. नैसर्गिक रंगांचा वापर करून साध्या पद्धतीने होळी साजरी करा. होळी व धुळवड सणासाठी बाजारपेठा सज्ज. धुळे मनपाच्या स्थायी सभेत 4 विषयांना मंजुरी. आणि शिरपुरा शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यानमालेचं आयोजन. सर्वप्रथम होळी व धुलिवंदन सणाच्या माता हिंगलाज टीव्हीच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या कृषी विद्यापीठाचं विभाजन करून नव्याने निर्माण होणारं कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच झालं पाहिजे अशी मागणी सन 2009 पासून धुळे जिल्ह्याने लावून धरली आहे. यासाठी शासनाने नियुक्त केलेल्या दोन्ही समित्यांचे अहवाल शासनाकडे पडून आहेत. या अहवालांची अंमलबजावणी नुकत्याच सुरू झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हावी आणि नव्याने निर्माण होणारं कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यातच व्हावं या मागणीसाठी आज दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या 4 कृषी विद्यापीठांपैकी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या दोन विद्यापीठांचं कार्यक्षेत्र वाढल्याने सन 2008 पासून विभाजन करून नवीन कृषी विद्यापीठ निर्माण करण्याचं शासनाच्या विचाराधीन आहे. याबाबत आघाडी सरकारने डॉक्टर SYP थोरात समिती व युती सरकारने डॉक्टर व्यंकटेश्वरलू समिती नेमून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून घेतलाय. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचं विभाजन करून चंद्रपूर येथे व राहुरी कृषी विद्यापीठाचं विभाजन करून शासकीय कृषी महाविद्यालयात धुळे येथे नवीन विद्यापीठ निर्माण करण्याची शिफारस समित्यांनी केली आहे. म्हणून कृषी विद्यापीठ हे धुळ्यातच व्हावं यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीने धुळे जिल्हाधिकारी कचेरीसमोर घंटानाद आंदोलन केलं. यावेळी माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, भूपेंद्र लहांगे, अतुल सोनवणे व आदी कृषी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठाकरता आवश्यक असणारी जमीन त्याचबरोबर कृषी हवामान देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या बाजूचेच जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि धुळे येथील कोरडवाहू शेतीचा विकास होण्याच्या दृष्टीनं कृषी विद्यापीठ या ठिकाणी होणं आवश्यक आहे. आणि या मागणीकरता, या शेतकऱ्यांच्या मागणीकरता, त्याचबरोबर राजकीय पक्षांच्याही मागणीला कृषी विभागाच्या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील पाठिंबा आहे. जे आज कृषी विभागात कार्यरत आहोत, हे सगळे ऍग्रिकल्चरचे ग्रॅज्युएट्स आहेत, या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत, राहुरी कृषी विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी आहेत. गेली 32 वर्ष शासन सेवेमध्ये काम करत असताना आता आम्हाला प्रकर्षानं जाणवू लागलं की इथल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी धुळे येथे कृषी महाविद्यालयाच्या ऐवजी धुळे कृषी विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झालं पाहिजे. अत्यंत अनुकूल परिस्थिती, इन्फ्रास्ट्रक्चर आणि 0 बजेट, कुठल्याही प्रकारचा खर्च न करता शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि तंत्रज्ञानाच्या प्रचारासाठी धुळे येथे कृषी विद्यापीठ होणे अत्यंत आवश्यक आहे. आणि ही मागणी पूर्ण करावी यासाठी कृषी विभागातले आम्ही सर्व ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट या मागणीसाठी आज घंटानाद करीत आहोत. तर आपण सरून धुळे जिल्ह्यातल्या सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा देत विद्यापीठ निर्माण कृती समिती स्थापन झालेली आहे. शासनाने विद्यापीठाचं विभाजन करून, राहुरी विद्यापीठाचं विभाजन करून नवं विद्यापीठ निर्माण करण्याकरता आणि पंजाबराव देशमुख विद्यापीठाचं विभाजन करून नवीन विद्यापीठ निर्माण करण्याकरता राज्यात 2 नवीन विद्यापीठे स्थापन करण्याचा संकल्प केला. यासाठी गेल्या काँग्रेस सरकारने SYP थोरात समिती निर्माण केली. या समितीचा अहवाल शासनाकडे पडून आहे. विद्यमान महायुती सरकारने सुद्धा, देवेंद्र फडणवीसच्या सरकारने सुद्धा राज्यामध्ये व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली समिती निर्माण केली. या समितीचा अहवाल देखील राज्य सरकारकडे पडून आहे.
या दोघी समितींच्या अहवालांचा अभ्यास केल्यानंतर राहुरी विद्यापीठाच्या विभाजनानंतर निर्माण होणारं कृषी विद्यापीठ हे धुळे जिल्ह्यातच झालं पाहिजे अशा प्रकारचा एक क्रमांक या अहवालामध्ये दिलेला आहे. इतकं सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर असताना शासनाकडनं विद्यापीठाच्या घोषणेच्या संदर्भात दिरंगाई होते. माननीय राज्यपाल महोदय यांना कृती समितीच्या वतीनं आम्ही ज्यावेळेला पत्र लिहिलं त्यांनी स्पष्टपणे निर्देश दिलेले आहेत लेखी स्वरूपामध्ये की विद्यापीठ स्थापनेचा संपूर्ण अधिकार हा राज्याच्या कृषी मंत्र्यांचा आणि प्रधान सचिव कृषी यांचा आहे आणि म्हणून येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जसं सुधीर मुनगंटीवारांनी पंजाबराव देशमुख विद्यापीठाचं विभाजन करून त्यांच्या मूल या चंद्रपूर जिल्ह्यातल्या गावी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे विदर्भ विद्यापीठाचा, तसा खान्देश विद्यापीठ हे धुळे जिल्ह्यात झालं पाहिजे आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा झाली पाहिजे या मागणीसाठी आज आम्ही सर्वपक्षीय संघटनांनी या ठिकाणी आंदोलन केलं आहे. कृती समितीने घंटानाद आंदोलन केलं आहे. याला धुळे जिल्ह्यातल्या कृषी पदवीधर संघटनांनी कृषी अधिकाऱ्यांनी देखील याला पाठिंबा दिलेला आहे. होळी हा पवित्र सण व्यसन करून साजरा करण्यापेक्षा त्याच व्यसनांची होळी करून हा सण साजरा व्हावा यासाठी सामाजिक जनजागृती करावी असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेतर्फे बुधवार रोजी व्यसनांची प्रतिकात्मक होळी साजरी करण्यात आली. होळीच्या पूर्व सकाळी शहरातील महाराणा प्रताप चौक येथे सकाळी 10 वाजता अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते व्यसनांची प्रतिकात्मक होळी साजरी करण्यात आली. तसेच झाडांची कत्तल रोखण्यासाठी व पर्यावरण संरक्षणासाठी या होळीत सिगारेट, विडी, तंबाखू, दारूची रिकामी खोकी, व्यसनाधीन वस्तूंची पाकिटे आदी वस्तू जाळण्यात आल्या. तसेच तरुणांना व्यसनांपासून परावृत्त करण्यासाठी संघटनेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात व्यसनमुक्तीच्या सामाजिक संदेशाचे फलकही लावण्यात आले होते. व्यसनांपासून दूर राहा असा संदेशही यावेळी देण्यात आला. यावेळी संघटनेचे गोपाळ वाघ, भटू पाटील, रुपेश मराठे, कुणाल चौधरी, हेमंत चौधरी, विशाल पाटील, महेश मराठे, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. आम्ही आमच्या अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळाच्या वतीने परवा जो होळीचा कार्यक्रम, उद्या जो होळीचा कार्यक्रम आहे त्यात पर्यावरणाची हानी होईल अशा पद्धतीने झाडे जाळले जातात. शिवाय आम्ही हा जो एक सामाजिक उपक्रम राबवला आज व्यसनमुक्तीची होळी राणा प्रताप चौकात, आम्हाला एक आमच्या संघटनेच्या वतीने एक सामाजिक आणि चांगला उपक्रम म्हणजे समाजासाठी चांगला एक हे द्यायचा होता संदेश. आज आम्ही विविध प्रकारचे जे व्यसन आहेत त्याच्यात तंबाखू असतील, गुटखा असतील, मद्य असेल, विविध प्रकारचं त्यांना जाळून आज आम्ही त्याचा एक मुक्त राहावं त्या गोष्टींपासून आणि आयुष्य हे सुखी करा, निरोगी आयुष्य जगा हे आम्ही आज आमचा या गोष्टीतून उपक्रमातून एक सामाजिक संदेश दिला आहे. होळी आता उद्या आहे, परवा रंगपंचमी आहे. मद्य पिऊन दांगड धिंगा करून काही वाईट गोष्टी करून होळी साजरी करण्यापेक्षा रंगपंचमी साजरी करण्यापेक्षा काहीतरी चांगला सामाजिक उपक्रम द्यावा या हिशोबाने आम्ही आज आमच्या अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळाच्या वतीने हा उपक्रम इथे राबवला आहे आणि प्रत्येकाने नशेपासून दूर राहावं असं आज आम्ही आमच्या अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळाच्या वतीने सर्वांना, धुळेकरांना आणि महाराष्ट्रवासियांना आवाहन करतो. जय महाराष्ट्र. कोणताही सण साजरा करताना त्यातून अन्य कुणाला दुखापत होणार नाही, कुणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेतल्यास मिळणारा आनंद विलोभनीय व सुखद असतो. मुळात सण साजरा का करायचा असतो याच्या पाठीमागचा उद्देश व भावना यांची सांगड घालणे गरजेचे असते. तसेच परिस्थितीनुरूप त्यात आवश्यक ते बदलही करावायचे असतात. दुर्दैवाने तसे न घडता या सणाला विकृतीकरण प्राप्त होत आहे ही दुःखद बाब आहे. आता आपल्या होळीच्या सणाचंच बघा. पूर्वीच्या काळी घनदाट अरण्य, मोजकी वस्ती यामुळे लाकडांचं प्रमाण भरपूर होतं. तसेच पाण्याचा साठाही भरपूर होता. मानवाने विकास केला, लोकसंख्या वाढली, तशी तशी जंगलातील झाडे नष्ट होत गेली आणि त्या जंगलातील झाडांच्या जागांवर सिमेंटच्या इमारतींची जंगले उभी राहिली. याचा पर्यावरणावर परिणाम होऊन पर्जन्यमान कमी होऊन उष्णता वाढली. म्हणूनच आता मानवाच्या सुरक्षेसाठी झाडे लावा व झाडे जगवा
पाण्याचा प्रत्येक थेंबाचा जपून वापर करा अशी योजना राबवाव्या लागत आहे. झाडे वाचवण्यासाठी एकीकडे शासन पेपरलेस व्यवहारांवर भर देत असताना अनावश्यक लाकडांची होळी करण्यापेक्षा प्रत्येक परिसरातील नागरिकांनी आपापल्या परिसरात स्वच्छता करून संकलित झालेल्या कचऱ्याची होळी केली. धार्मिक परंपरेप्रमाणे अपायकारक केमिकल रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करून पाण्याची बचत केल्यास हे देखील एक राष्ट्रकार्य होऊ शकेल. तेव्हा नागरिक बंधू भगिनींनो, विशेषतः तरुण मित्रमैत्रिणींनो, आमचं कळकळीचं आव्हान, होळीनिमित्ताने लाकडे जाळू नका. धुळवडीला पाणी व घातक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर करा, कारण तुमची एक चूक एखाद्यास कायमचं अपंगत्व आणू शकते. कौन है यार सुबह सुबह? विक्रम, लगता है होली का नशा नहीं उतरा पट्टे का. हाँ विक्रम, बोल बेटे, क्या हाल है तेरे? बेटा, मैं विक्रम की मम्मी बोल रही हूँ. सॉरी आंटी, मुझे लगा विक्रम है. विक्रम तो हॉस्पिटल में है. हॉस्पिटल में? विक्रम हॉस्पिटल में? हाँ. आंटी, क्या हो गया इसे? कल तो ये बिल्कुल ठीक ठाक था. अरे कल तो ये हमारे साथ होली खेल रहा था. होली खेल रहा था? खुशियां बांटने का त्योहार है, किसी को चोट पहुंचाने का नहीं. क्या तुम लोग नहीं जानते, पापा के जाने के बाद विक्रम ही मेरा और माँ का आखिरी सहारा है. तुम्हारी इस बेहुदा हरकत की वजह से आज अगर इसकी आंखें चली गई होती तो मेरी और माँ की जिंदगी तो अंधेरे में ही डूब जाती. सॉरी दीदी, गलती हो गई हमसे. सॉरी, हमें नहीं पता था कि इतनी बड़ी बात हो जाएगी. हम लोग क्यों सोचते हैं कि ढेर सारा रंग और गुलाल उड़ाकर ही होली का त्योहार मनाया जा सकता है, चाहे उसमें मिले केमिकल की वजह से किसी की आंखें चली जाए या उसका शरीर खराब हो जाए. हम क्यों हर साल होली के नाम पर हजारों लीटर पानी यूं ही नालियों में बहा देते हैं, चाहे उसकी वजह से हमारे देश का किसान प्यासा मर जाए. अरे होली का त्योहार तो खुशियों भरे रंग से एक तिलक लगाकर भी मनाया जा सकता है और खुशियों का इजहार किया जा सकता है. प्लीज, जो गलती हमने की वो आप मत कीजिएगा. जो गलती इन लड़कों ने की वो आप नहीं कीजिएगा. आइए हम संकल्प लें कि केमिकल मिले रंगों से नहीं खेलेंगे होली. हम नहीं करेंगे बर्बाद हमारे देश का पानी. आइए हम खेलें तिलक होली. हैप्पी होली. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संकटांचा भाडीमार सामावलेला आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या डोक्यावर देखील सुलतानी संकटांबरोबर कर्जाची टांगती तलवार उभी आहे. एवढ्या संकटांचा भार असल्यावरही आज तोच भारतीय नागरिक या संकटांवर मात करीत परंपरागत पद्धतीने सणोत्सव साजरे करीत असतो आणि ही फक्त भारतीय माणसाला गर्वाची बाब आहे. हिंदू परंपरेनुसार हिंदू वर्षातला होळी हा शेवटचा सण भारत वर्षाप्रमाणे धुळ्यातही मोठ्या धामधुमीत साजरा करण्यात येत असतो. त्या पार्श्वभूमीवर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुळवड देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते.
त्यासाठी धुळे शहरातील फुलवाला चौक ते पाचकंदील परिसरात विविध प्रकारच्या रंग पिचकाऱ्या डोलची आदी वस्तूंची दुकाने विक्रीसाठी थाटली आहे. दुकानांवर विद्यार्थ्यांबरोबर आबालवृद्ध देखील रंग व आदी वस्तू खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहे. यावर्षी तर बाजारात कार्टून मध्ये पिचकाऱ्या आदिवासी पोशाख परिधान करून धुलीवंदन साजरी करण्यासाठी केसांचे टोप व नो केमिकल युक्त सर्व हर्बल कलर विक्रीस दाखल झाले आहे. तसेच होळी या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात हारकंगन देखील विकण्यास विक्रेते दाखल झाले आहे. माझे नाव विनोद कुंडलेवानी. आमच्याकडे संपूर्ण प्रकारचे होळीचे पदार्थ कलर आलेले नवीन डिझाईन मध्ये पिचकारी वगैरे 10 रुपयापासून 800 रुपयापर्यंत पिचकारी आहे. कलर 10 रुपयापासून तो 200 रुपयापर्यंत आहे. नवीन डिझाईनमध्ये अजून वगैरे पण हे आलेले काही केस वगैरे भरपूर आयटम आलेले. माझं नाव विलास आहे. गेल्या 10 ते 15 वर्षापासून यावर्षी देखील होळी उत्सव निमित्त आम्ही सर्व प्रकारचे रंग कलर पिचकारी बलून मास्क लहान मुलांसाठी लागणारे विविध आणि विविध प्रकारचे पिचकारी विशेष झाले उपलब्ध ठेवलेले आहे. सालाबावर यावर्षी ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम आहे. भावामध्ये पण विशेष दरवाढ झालेली नसून होळी उत्सव निमित्त गिरायची उत्तम प्रतिसाद मिळत आहे. कारण किंमत 10 रुपयापासून ते 700 रुपयापर्यंत 900 रेंजमध्ये पिचकार उपलब्ध आहे. धुळे मंडपाच्या स्थायी समितीची महत्वपूर्ण बैठक सभापती श्रीमती वालीबेन मंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मंडपा सभागृहात संपन्न झाली. या सभेत घंटागाडी तसेच मुख्य कार्यालयांच्या वाहनांची टाटा मोटर्स कंपनीचे अधिकृत डीलर मे उज्ज्वल ऑटोमोटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून दुरुस्ती करण्यात आली. त्यांच्याकडून आलेल्या बिलास मनपा अधिनियमन 1949 चे कलम खंड क च्या तरतुदीनुसार कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. तसेच आरोग्य विभागाकडे जेसीबी वाहनाची कंपनीचे अधिकृत डीलर्स मेसर सुयॉन इन्फ्रास्ट्रक्चर यांच्याकडून दुरुस्ती करण्यात आली होती. या कामाबाबत आलेल्या बिलास कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. तसेच धुळे मनपाच्या प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या जुन्या गुजराती शाळेच्या जागेत व्यापारी संकुल बांधणे याबाबत आलेल्या कार्यालयीन अहवालावर साधक बाधक चर्चा होऊन या विषयासही मंजुरी देण्यात आली. या सभेतील कामकाजाच्या कार्यवाहीबाबत माहिती देताना सभापती श्रीमती मंडोरे म्हणाल्या, सभेमध्ये आजच्या साई समिती सभेमध्ये एकूण 4 विषय होते. प्रशासनाच्या व शहराच्या दृष्टीने महत्वाचे विषय असल्याने चारही विषयांना उपस्थित सदस्यांनी सहमतीने मंजूर देण्यात आले. त्याही विषय क्रमांक 16 नवीन प्रशासकीय इमारतीच्या बाजूला असलेल्या जुन्या गुजराती शाळेच्या जागेत व्यापारी संकुल बांधणे कामाबाबतच्या महत्वाच्या विषयात मंजुरी देण्यात आली. नवयुवकांना राष्ट्रपुरुषांच्या कार्यांची माहिती मिळावी, अडिष्ट रूढी परंपरा विरोधात त्यांचं प्रबोधन व्हावं, त्यांचा बौद्धिक विकास व्हावा या हेतूने शिरपूर शहरातील वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर शहरातील करवंद नाक्याजवळील महात्मा फुले सर्कलजवळ शिवजयंतीच्या निमित्ताने 24 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत नामांकित वक्त्यांच्या व्याख्यानमालेचं आयोजन केलंय. या बौद्धिक मेजवानीचा शिरपूर शहरातील नागरिक बंधू भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन भगतसिंग विद्यार्थी परिषद व राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. La 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 la
जिथं घुसलंय आम्हाला त्याच पोरे शिरपूर शहरामध्ये 24 फेब्रुवारी पासून शिवव्याख्यान माला सुरू आहे. मागील 6 वर्षापासून शिवश्री मनोहर पाटील सर हा उपक्रम शिरपूर शहरामध्ये राबत आहे. त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया उपक्रमाविषयी. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं 18 पगड जातीच्या पावड्यांना एकत्र करून त्या स्वराज्याचे पावड्यांना त्यांनी समतेची छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये मावळ्यांना शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला तीच परंपरा महापुरुषांच्या विचारांची परंपरा तळागाळातल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचावी हा उदात्त उद्देश ठेवून या ठिकाणी मराठा सेवा संघ प्रणित वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधन कक्षाच्या वतीने दरवर्षी व्याख्यानमालेचं आयोजन केलं जातं आणि तमाम बहुजन महापुरुषांच्या विचारांचा जागर या ठिकाणी केला जातो. दरवर्षी महाराष्ट्रातील नामांकित वक्त्यांना आमंत्रित करून आपल्या शिरपूर शहरामध्ये अतिशय मोलाचं असं प्रबोधन या ठिकाणी केलं जातं आणि या प्रबोधनाच्या माध्यमातून आपण पाहतोय की शिरपूर शहरामध्ये जातीय धार्मिक दंगलीचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावर कमी झालेलं आहे. हा एक छत्रपती शिवरायांचा आणि महापुरुषांचा वारसा जपण्याचं काम या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने केलं जातं. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडींवर. कृषी विद्यापीठ धुळ्यातच व्हावं यासाठी धुळ्यात घंटानाद आंदोलन. अखंड महाराष्ट्रवादी मित्रमेळा संघटनेतर्फे प्रतिकात्मक व्यसनांची होळी साजरी. नैसर्गिक रंगांचा वापर करून साध्या पद्धतीने होळी साजरी करा. होळी व धुळवड सणासाठी बाजारपेठा सज्ज. धुळे मनपाच्या स्थायी सभेत 4 विषयांना मंजुरी. आणि शिरपुरा शिवजयंतीच्या निमित्ताने व्याख्यानमालेचं आयोजन. आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.